सल्लोलो मुनीस बारीक लोकांतल्या हरेक गोष्टी आम्ही आंदोलन केल्या, मोठी मोठी आंदोलनं आम्ही केली आणि कामाई करून घेतली. आज हे नवे आंदोलन आम्ही पळता, नवे एक संस्था पळता ज्याचे नाव हा रेव्होल्युशन ऑफ गोवा. काम करतात ते, ओके, आमकां प्रॉब्लेम ना. ते व्यासपीठाचेर आमकां गाळ्यो मारतात आणि किती करतात, सरकाराक गाळ्यो मारतात. लोकशाही भितर सगळ्यांक हक्क आहा, पण त्यांना आम्ही केव्हा वचून व्यासपीठाचेर विचारना, कारण त्याका त्याच्या व्यासपीठाचेर त्याच्या लोकांकडे उलोवपाक त्याका रायट आहा. तसो माझो जो जाता कार्यक्रम थंय म्हाका रायट आसता. थंय भितर येऊन कोणाच्यान डिस्टर्ब करपाक जायना. आमचे किती चाललं त्याच्या भितर येऊन आमकां डिस्टर्ब करपाक जायना. हो त्याच्या भितर येऊन कशें करता, आम्ही त्याका त्याचे स्टेजीर वचून वयर कशें करू शकता, कारण ते लोक त्यांच्यानी हाडलेले असतात, त्यांना जाय तसे उलोवपाक. ही लोकशाहीची पद्धत. समज माझे किती चुकता त्याने व्यासपीठाचे उलोवपाचे, त्यांचे चुकता हांवें माझे लोकांक आपोवपाचे आमचे आणि आम्ही सांगपाचे आणि त्याचा खुलासो करपाचो. ही पद्धत आमची भितर येऊन आमची भितर तू आवाज करून तू सांगनाका, हे सांग ते सांग म्हणून, आणि ते सांगपाक तुका रायट ना विचारपाक. म्हाका येऊन तो विचारता की आता हे कोरोना व्हायरस झाले त्याच्या खातीर तुम्ही मिटींग घेतली, कशी घेतली काय म्हणून थंय पंचायतीकडे असो धरून हात बी हालवून आणि मग दुखलून बी विचारतो व्हायरला, कोरोना व्हायरला भीतर तू मिटींग कशी घेत काय म्हणून. हो कोण आमकां सांगप, कोरोना व्हायरस जाता तू येऊ नका. न्ही कितके जाणां आसले ते? 3 जण काय 4 जण असलेले. पण अशा रितीन डिस्टर्ब करप आणि आपण कित तरी हा म्हणून दाखवप आणि लोकांकडे एक मेसेज सोडप की आपण मिनिस्टरा विचारलं म्हणून, ही पद्धत न्ही. आम्ही असोसिएशनां केल्यात, आम्ही आंदोलनां केल्यात, आम्ही याच रुटांतल्यान वयर सरलेले म्हणून, पण कोणाक डिस्टर्ब करून न्ही. तुका समज म्हाका कितें सांगपाक जाय, तूं एक मिटींग घे एक व्यासपीठाची आणि तू सांग कितें जाय ते, आणि वयल्यान मागीर धमकी आम्ही पळयताले अशें करताले. आम्ही सगळे पळून आयिल्ले मनीस, प्रोग्राम सोंपतकच तो तुमचा, प्रोग्राम सोंपतकच आम्ही सगळे उलयताले, डिस्कस करताले, त्याचे भितर येऊन तो म्हाका विचारता. हांवें म्हणलें तेका तूं ऑफिसान येवन म्हाका विचार, ऑफिसान तुका उत्तर दिलें, नाल्यार तूं बरोवन हाड तेजेर तुका उत्तर दिलें, नाल्यार तुका आमचे वायट दिसता तूं एक मिटींग घेवन सांग, तुजे वायट दिसता हांव मिटींग घेवन सांगतलो. पण धमक्यो बिमक्यो दिनाका, ह्या भितरल्यान आमी भितर सरलेले मनीस. आज हे सरकार जे असा हे कायद्यान चलता, आणि प्रमोद सावंत जो असा आमचो डॉक्टर प्रमोद सावंत, कोणाची पर्वा करपा नसले, गुंडागिरीक आम्ही ठीक घालना. आमचोय मतदारसंघ सारखो स्ट्रॉंग असा, आणि मतदारसंघात असले किती चलीत आणि लोक सगळं भायर सरतलो. आम्ही असल्या भितर कांयच ऐकून घेवपाक जाय. आता 100-150 सुमार आयले लोक येऊन, 100-150 म्हणजे व्हडलें न्ही, आम्ही 1000 लोक काढू शकतात भायर. फाल्यांच 1000 लोकांचेर आम्ही आंदोलन करू शकतात ह्या बाबतीत. पण हे किती आहे, ही लोकशाही राज्य आहे. तुझे किती माझी चुकता तू तुझे व्यासपीठात उलय, तुझे चुकता हांव माझ्या व्यासपीठाचे उलयतलो. म्हाका लोक, पण म्हाका येऊन डिस्टर्ब करपाची गरज ना, ती खपून आम्ही घेवपा ना. कळ तुका, 100-150 लोक झाले म्हणून काय, आमच्यान 1000 लोक 5 मिनटान जमा करपाक, अशी आमची आजून आमची ही ताकद आहा. आमचे जे सावथान आमचे असोसिएशन आहा त्या प्रमाणे आहा, हांगा सुद्धा आमचो एकूट आहा तो तसो आहा. कळ्ळें तुका, पण डिस्टर्ब करशी आणि असली किती मस्ती करी जाल्यार आम्ही उगी रावचे ना आम्ही रस्त्यार. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि काढप आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करप आणि सगळ्यांक धाडून देवप म्हणजे आपणान कित तरी केलं म्हणून. आयज काढतालो हा काढतालो म्हणून सगळ्यांनी स्टॉप केलं त्यांना. म्हाका असो दुखलून बिकलून विचारप, कशी मिटींग दवरता, कोणा सांगून मिटींग, अरे हे किती लोकशाही. पुलिसान हेजेर सारखी ॲक्शन घेवपाचे, ह्या मनशाचेर नजर दवरपाची, नाला पुलीस स्टेशनाचे आम्ही मोर्चा ओढतले. या लोकांक खंयची सूट दिली आला डेप्युटी सीएम ऑफिसान येवन सांगता, तो डेप्युटी सीएम हाल तो आपल्या ऑफिसान येतलो म्हणून कितें तें आमकांय तो सांगता. तशें कितें उलोवप, उलोवपाक रीत जाय न्ही, कितें तोंड आहा म्हणून कितें उलोवपाक जायना. ते तुज्या व्यासपीठाचेर उलय, न्ही न्ही तेका कितें दिसता जाल्यार तेणें तेज्या व्यासपीठाचेर उलोवन दी न्ही. आतां तो उलयता, आमी केन्ना तेका डिस्टर्ब केला? मनीस उलोवं कितें शकता न्ही. फाल्यां तुजे बरोबर दिसता जाल्यार हांव म्हाज्या व्यासपीठाचेर उलयतलो, तेंकां उत्तर दितलो. ही पद्दत आसता, तुज्यान मस्तीन विचारपाक जाता. आवाज बंद करपाक सोदता,
तेंका दिसा तेंका दिसात हे पाव उडोवपाचे भुरगे नाल्यार पाव उडोवन खातले पळय ते पेडणेकार म्हणून जाल्यार बाबूची व्हडली चूक आसा. हे भुरगे सगळे जे हांगा येयला क्रांतिकारी रेव्होल्युशनरी भुरगे आसा. हांगा जर तुमी रातभर भुरग्यांक रावात हांव तुमकां सांगूंक सोदता हांगा एकटोय भुरगो हांगल्यान मूव जावपाचो ना. वयल्यान हांगा आनीक चड गर्दी वाडटली वाडटली मरे. हो उजो कितें आहा पळय हो काळजान पेटलो असो पावलोवपाक खंयची फायर ब्रिगेड हाडली नाल्यार आनी कितें हाडलें म्हणून पावपाची ना. हे भुरगे त्याच रितीन रावतले हांगा नॉन व्हायलंट वेन प्रोटेस्ट जातलो आनी हे कितें जालां पळय तेचो ओपोज करतले आनी एकदां आमच्या हातीन पडून ते कितें बरयलां तेंच्यानी कितें केस चार्ज चार्ज फायल केला ते एकदां ते कळ्ळें की आमचे एडवोकेट ऑलरेडी रावल्ले आसा. बाबूचेर कावंटर कंप्लेन घालपाक आमी रेडी रावले रेडी रावले. बाबू तूं हो ते देवळानूच आसा सकयल जर लायव पळयता तुकाय सांगता तुजेर आयज कंप्लेन जातली म्हटल्यार जातली. आनी तुजी जर कापस्तान आसा रे बाबू जाल्यार 47 341 323 506 2188 रेड विथ 149 IPC आणि सेक्शन 127 ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पीपल्स एक्ट. सो हे सेक्शनाच्या भीतर थोडी सेक्शन अशी असा की नॉन अवेलेबल असा ताका JMFC ची ऑर्डर जाय पडटा रिलीज करतलो जाल्यार. सो आता आमी हांगा बेल घालतले तयारी करतली बेल ऍप्लिकेशनाची ताज्या सायड बाय सायड आमी काउंटरूय कंप्लेन घालतली की जेंच्यानी कोणी इन्सिडंट घडोवन हाडला आनी बाय प्रेशर पॉलिटिकली प्रेशर इन्फ्लुयन्स लावन ही जी सेक्शनां घालून आमच्या दोगा भुरग्यांक भितर दवरपाचो हे प्रयत्न चाललेलो आसा. सो तांकांय सुद्दां ही सेक्शनां लावनूच FIR रजिस्टर करची तेंच्यांनी आनी जो मेरेन FIR रजिस्टर करिना आनी तेंकां हाडून हांगा भितर दवरिना तो मेरेन आमी हांगासरले वचपाचें ना. कारण जे तेंच्यांनी आमकां विनाकारण आमच्या भुरग्यांक हांगा त्रास केल्लो आसा पळय तसो तेंकांय त्रास जावपाक जाय. कित्याक जी मिटींग होल्ड केल्या ती इट सेल्फ इज अ इल्लिगल मिटींग हय अनलॉफूल असेंब्ली तेंच्यांनी हे केला. सो ताज्या खातीर आमच्या भुरग्याचेर तेंच्यांनी आरोप करून ह्यो भितर करपाचो प्रयत्न केला. सो तो प्रयत्न आमी तेंचो ह्या करतलेच पूण तांच्या खातीर तांचे ते जे कोण मनीस आहा पळय तांकां हाडून हांगा भितर बसोवपाचो एक आमचो प्रयत्न आनी तो जावंकूच जाय. तेच्या खातीर आमी हांगाच बसतले रातभर जो मेरेन तेंकां हाडिना तो मेरेन. हातून पॉलिटिकल कितें आसा स्ट्रेट अवे म्हटल्यार बाबू आजगांवकारान हे जे कितें चलयलां पळय सारकें कळटा. DYSP हांगा येयल्लो आसा PI आसा फोर्स आसा अशें म्हणटा की विरनोडे कितें इन्सिडंट आसा ताच्या खातीर हाडलेलो म्हणून. पूण हो इन्सिडंट जाल्या उपरांत इतके डिस्कशन जावन ही सेक्शनां लायल्या तेंच्यांनी हाज्या वयल्यान कळटा की बाबा ह्या भुरग्यांक टार्गेट केले कित्याक प्रत्येक गजालीक प्रश्न विचारता म्हणून. सो ताचे खातीर सारकें कळटा की ह्यो सगळे जर चलयला पळय हे बाबू आजगांवकारान चलयलेले आसा आनी आमच्या भुरग्यांक बेश्टे विनाकारण हांगा इम्प्लिकेट केल्लेले आसा. तर ताच्या खातीर आमी ताजेय नांव घालतले आनी रितसर इलेक्शन कमिशनराकूय कंप्लेन घालतले रिटर्निंग ऑफिसराकूय कंप्लेन घालतले की बाबा अनलॉफूल असेंब्ली किंवा रिस्ट्रिक्टेड आसले आसून सुद्दां हे हेंच्यांनी मिटींग कशी होल्ड केली काय म्हणून.